वाणगाव तालुक्यातील दाखणे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वास उभारे यांनी आज सकाळी वटपौर्णिमेचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने एक आगळावेगळा स्तुत्य उपक्रम हाती घेत ग्रामपंचायत हद्दीतील खर्डी गावातील जवळपास 80 महिलांना वडाच्या वृक्षांचे वाटप माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन शिवराज प्रभे यांच्या हस्ते व पंचायत समितीचे विस्ताराधिकारी महेंद्र गायकवाड, दाखणे सरपंच विश्वास उभारे, विस्ताराधिकारी अशोक मार्कंड यांच्या उपस्थित उत्साहित करण्यात येऊन या मान्यवरांच्या उपस्थित या वृक्षांची लागवडही यावेळी करण्यात आली. यावर्षी दाखणे ग्रामपंचायत याकडून आमच्याकडे महिलांना सरपंच श्री विश्वास उभारे यांच्याकडून आम्हाला वटवृक्षांची झाडे देण्यात आली. एक नवीन संकल्पना अशी की आपण प्रत्येक झाडे कुठेही असतो तिथे जातो आणि आपण वडाची पूजा करतो. या संकल्पनेतून असं आहे की हा झाड दिल्यानंतर आम्हाला पूजा तर आम्ही करणारच, पण त्याच्यापासून संगोपन म्हणजे काय, गावाला प्रदूषणापासून वाचवणार आम्ही. त्याच्यापासून ऑक्सिजन, हवा शुद्ध होते, सावळी निर्माण होते, त्याच्यापासून नेहमी झाडातून पाणी थेंबथेंब साचत असतं, त्यापासून सगळ्यांना हवेची आर्द्रता निर्माण राहील. आणि एक आपण असं आहे की महिलांनी एकत्र येऊन प्रत्येक ठिकाणी जात असतो तर प्रत्येक स्वतःच्या घरातील आपण नवऱ्याला जसं आपण संरक्षण देतो तसंच या झाडाला संरक्षण देणार आहोत हेच आमच्या सरपंचांनी गावाच्या सांगितलं आहे आम्हाला. आज दाखणे ग्रामपंचायत अंतर्गत खर्डी बुद्रुक हे गाव येतो आणि ह्या गावामधील सर्व महिलांच्या वतीने आज आम्ही वटवृक्ष लागवडीचा एक संकल्प सहाय्य केलेला आहे. आज वटसमितीच्या निमित्ताने सर्व महिलांचा एक विचार होता की एका गावामध्ये आपण अनेक ठिकाणी बघतो गाव एक असतो आणि त्या गावामध्ये एखाद दुसरा वटवृक्ष असतो आणि त्या ठिकाणी सर्व महिला येऊन पूजा अर्चा करत असतात, परंतु आमच्या महिलांच्या माध्यमातून एक संकल्प पुढे आला की आपण प्रत्येकीने प्रत्येकाचं स्वतःचं वटवृक्ष लागवड करायचं आणि त्याची दरवर्षी आपण त्याची मनोभावे पूजा करायची. त्या वटवृक्षामध्येच आपण पतिदेवाला मानायचं आणि त्या पद्धतीने त्याचा कार्यक्रम पुढे संगोपन असेल जोपासना करायची असेल त्या पद्धतीने आपण सतत चालू ठेवायचे. यामध्ये वटवृक्षाचे फायदे आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. अनेक गोष्टीमध्ये वटवृक्ष हा आपल्याला वडाचं झाड आपल्याला सावली देण्यामध्ये एक जगामध्ये एक नंबरचं झाड मानला जातो. त्याच्यामध्ये सातत्याने वर्षाच्या 12 महिने ऑक्सिजन देण्याची क्षमता आहे आणि सावली निर्माण करण्याची क्षमता आहे.